देशभरात सर्वत्र दिवाळीचा उत्साह, दिवाळी पहाट कार्यक्रमांचं आयोजन, तर रसिक प्रेक्षकांसाठी एबीपी माझावर सुरांचा नजराणा। आज घरोघरी लक्ष्मी पूजन, व्यापारी वर्गाकडून चोपड्यांचं पूजन, तर बॉम्बे स्टॉक एक्सचेंजमध्ये मुहूर्त ट्रेडिंग। उघड्यावरती जाळण्यात येणाऱ्या कचऱ्यावर मुंबई महापालिकेची नजर, मुख्यमंत्री स्वच्छ मुंबई हेल्पलाईनवरती तक्रार करण्याचं आवाहन, प्रदूषण कमी करण्यासाठी निर्णय। बारामतीमध्ये दिवाळीच्या कार्यक्रमानिमित्त अजित पवार आणि सुप्रिया सुळे एकाच मंचावर, तर तब्येतीमुळे कार्यक्रमाला शरद पवारांची अनुपस्थिती। इंद्रायणी नदी पुन्हा फेसाळली, पिंपरी चिंचवडमधील कंपन्यांमुळे प्रदूषण होत असल्याचा आरोप, स्थानिकांच्या आरोग्याला धोका। उद्धव ठाकरे मुंब्र्यातून माघारी परतल्यावर शिंदे गटाचं सेलिब्रेशन, शिंदे गटाच्या नेत्यांनी उद्धव ठाकरेंवर टीका केली। नरकचतुर्दशी आणि लक्ष्मीपूजन निमित्त विठ्ठल मंदिरात झेंडूच्या पानाफुलांची आकर्षक सजावट, विठ्ठलाच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी। आज भारत विरुद्ध नेदरलँड्समध्ये सामना होणार, आज होणाऱ्या सामन्याकडे सगळ्यांचं लक्ष। ज्येष्ठ नागरिकांना उद्यापासून एनएमएमटी मोफत, नवी मुंबई महापालिकेची दिवाळी भेट, मोफत प्रवासासाठी ज्येष्ठ नागरिकांना ओळखपत्र दिलं जाणार। गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार ज्येष्ठ गायक सुरेश वाडकर यांना जाहीर, महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक विभागाची घोषणा। एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट।